राधा 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 तुझे खूब आनंद आता है। अपना बंगला लवकर तैयार हो रहा है। सगळ्या गारमेले लागणारे पैसा कसा मिळवायचा तो नाही खोऱ्याला पैसा ओढला तर टाटाचे शिवाचे भाव वाढले। नाही बापू, तुम्ही टाटाची चिंता करू नका, स्वतःची चिंता करा। वर्षाच्या बागेला पाणी लावलं नाही, बोटीच्या बागेला रंगाचा फावरा उडवला नाही। का नाही? कसा नाही? तुझ्या सुपारीला गळती लागली तर नुकसान करून तुझा बाप भरून देणार आहे का? सगळ्यांना मिळाला आधी तो रंगाचा फवारा मार, मग घेऊन जा पगार। यांनी ठीक आहे, तर मग मी काय करू? तुम्ही पगार मागितलं, काम नाही करताच पगार जाऊ। काय म्हणत होतो तुम्ही? काय म्हणत होतो मी? तुम्ही टाटा बिर्लाची चिंता करू नका। तुमचे खूप धंदे करून झाले, मुंबईला धंदा करून झाला, बडखडा केला, लॉजिंग बोर्डिंग काढून झालं, कोंबड्या पाळून झाल्या, पाण्यामध्ये वीज सोडून पोपळीना पाणी देऊनही झालं, सगळं बोंबललं। तुम्हाला साधं फुलावरचं हॉटेल सुद्धा चालवता आलं नाही। कसं झालेलं आहे ना, सागर बहिणून बापू आला आणि 1000 रुपये इन्व्हेस्ट केले, मी 500 रुपये मागत होतो, तर हॉटेल रिनोव्हेट केलं असतं। बघा, तुम्ही हे मोठे मोठे इंग्रजी शब्द फेकणं बंद करा आधी। तुम्हाला काही सुचेन असं झालं ना म्हणजे तुम्ही इंग्रजी शब्द फेकायला लागता आणि समोरचा मनुष्य बसता शंक करीत। इतकं असं काही चांगली बातमी नाही, गावातल्या सगळ्या लोकांनी बाप्याकडे सुपारी घातली। आपण 5 रुपये भाव केला तर तो 5.5 करतो, लोक धावतात त्याच्याकडे सुपारी घेऊन। याचा अर्थ असा आमच्या लोकांना अभिमान राहिला नाही। ज्या गुरुवाने आपल्याला सतत पाण्यात पाहिलं त्यांच्यात याची उठ बस। एका गुरुयुगणी बरोबर राजवंश राहतो तरीही त्याचं लोकांना काही वाटत नाही। वाटी वाचा माणसाला आपण वाईट टाकायला पाहिजे। हो हो, तिच्यासाठी पोय बी सांभाळायचा, चारशीची लायडे गेली पाठी आणि अण्णा बदलला पैसे मार, पैसे काही फुकट देणार तू? तसं नाही घेणार, चाललायची खाय काहीतरी तर बापाण्यांचं बांधलं जात। खायला पैसे नाही तर औषधाला पैसे दे। हा जांभ्या दगडाचा पाठ कोणी बांधलो? आमच्या गावात मी त्यात फार हुशार ड्रेस होऊन गेले। कल्पना छान आहे, कारण पाणी शिरपत। हो हो, तो तो बांध आहे, त्यासाठी सिमेंट प्लास्टर करायला हवं। बापू साहेब, एक काम करा, काय या पाटाची लांबी मोजून मला द्या। पण तुमचं ते बजेट काय म्हणतात ते केव्हा पाठवून द्या? लगेच मुंबईला गेलं की लगेच? का विसरू नका, पण गारमेचं काम म्हणजे पहिलं मुख्य ठरवून दुसऱ्याचं नाही। मोजणी कसली चालली? बरं अहो, पाटाची पाणी करतोय, पाट सिमेंटचा करायचा आहे ना। म्हणजे तुम्ही पाटाला हात लावणार? तर आता हात लावल्याशिवाय कसं सर पाणी म्हणजे? बापू, पाटाला हात लावायचा म्हणजे गावकीची परवानगी घ्यायला हवी। परवानगी त्यात काय घेऊ की? कशी ती बाई घेतल्याशिवाय मिळणार? मागे बाबू दादा होता ना, त्याने गावकीची परवानगी घेतल्याशिवाय पाटाच्या बांधकामाला सुरुवात केली। हो, आणि गावकीनं परवानगी नाकारल्या ते तसेच राहिले, तसेच राहिले। पण का नाही मिळणार? आता गावातच काम आहे ना, आता सिमेंटचा पाठ केल्यामुळे पाणी किती वाचलं का तुम्हाला कल्पना आहे का? हे सगळे झाले तुझे कागदावरचे हिशेब। बाप पाठ म्हणजे मी पाठ बांधणार, बघतो कोण आडवा येतो ते। बघा काय करायला लागा तिकडे, फारच माझवाय बरं का? बघू बघू काय। आपली तार आली, तार काय म्हणतोय?
जगत तुला इंग्रजी येतं ना हो बघतायस काय मला वाज कॅनल सिमेंटिंग पॉसिबल स्टॉप लेटर फॉलोज अरे थांबलास काय अर्थ सांग आपला तो अर्थ सिमेंटचा पाठ करायचा आहे ना तो चक्क थांबवा म्हणताय थांबवा बड़ खाली सही कुछ है पाना सारे अरे मेरे क्या वास्ता इस गाय मिले अरे पानसरे असेल पाना सारे नहीं पानसरे स्पेलिंग एक बर कर ला तुझे आज कल जा हम वो का मंजे दे गावकी ना निर्णय करना करता माझ्याकडे काही काम आले त्यातलं पहिलं काम आहे सिमेंटच्या पाटाचं त्याकरता बापूजी विठ्ठल सांबळ यांचा एक अर्ज माझ्याकडे आलेला आहे तो अर्ज असा धरणापासून गारंबीला येणारा पाट बांधून काढला तर जमिनीत पाणी म्हणून जाण्याचं थांबेल पाटाला लागणारा सर्व खर्च करायला मी तयार आहे तरी या कामाकरता गावकीची परवानगी असावी या अर्जावर कोणाला काही म्हणायचं आहे हा गुरुवारचा मनुष्य आहे एवढी गोष्ट गावकीनं लक्षात घेऊन त्याचा विचार व्हावा म्हणजे झालं पाट सिमेंटचा झाला तर गावाचं नुकसान काय तेवढं सांगाल का काय ठीक आहे दुसरं काम आहे ते महत्वाचं आहे नाजूक आणि जोखमीच आहे अलीकडे रावजाच्या बायकोबरोबर बाप राहतोय सगळ्यांना माहितीच आहे या प्रमादाकरता त्याला वाळीत टाकण्यात यावं अशी सूचना आलेली आहे बापूला वाळीत टाकणार असाल तर आणखी अनेकांना वाळीत टाकावं लागेल गावकीनं निकाल करण्यापूर्वी याचा 10 वेळा विचार करावा कुठला विषय आणि कुठे चाललाय बापूनी कुणावर वय लावं त्याशी आपल्याला काय करायचंय एवढं मात्र शहाण्यासारखं बोललात बापूचं वागणं ज्यांना पटत नाही त्यांनी त्याच्याशी संबंध ठेवू नये नाहीतरी गावाशी त्याचा संबंध येतच नाही बरं बापू राधा पण विठोबाच्या घराची शेजारी बंगला बांधायच काय समजतात साले एक एक आपल्याला मला मी वाईट टाकले वाईट का मी एका गुरुविणी भरून राहतो म्हणून पण तू कशाला असा चेहरा टाकतेस या दीड डंबरीच्या लोकांची लायकी ती काय मी बघतो ना काय करतात ते पण आता आपण दापोलीला राहणार नाही आपण गारंबीलाच राहायचं कुठल्याही परिस्थितीत या लोकांच्या नाकावर टिचून मी तर राहणार मी बघतो ना काय करतात तू काही घाबरू नकोस बोल का पण बोलते तुला थोबाडणी फोडले की करत तुला कोणाशी फाडशी राजा तुला झालं तरी काय माझं काही चुकलं का बापू मला भीती वाटते भीती कसली भीती मी आई होणार आहे मग राजाच्या भीती कसली आपल्या बाळाची जात काय असेल रे जात त्याची जात माणूस माणूस ही जात जगात नाही रे लोक आपल्या बाळाला अक्कल माशा म्हणतील काय तुझी भीती काय आपलं लग्न झालं नाही हीच ना चल उद्याच्या उद्या व्याघ्रेश्वराच्या साक्षीत आपण लग्न लावूया बस बापू
सगळा जगवडा रहा पाठ धरण या पोफळी तू स्वागत कर मनातील सगळी भीती सोडून दे आणि हसत मुखाला सामोरे जा माझ्या घराची वास्तू शांत फक्त दिनकर करणार दुसरं कोणीही करणार नाही सांगून ठेव बाप्या मी येणार नाही अरे पण माझं ऐकून घे ना हे बघ दिनकर बाप्या मला आग्रह करू नको अरे मी येणार नाही अरे पण हाता पाया पडून मी तुला सांगितलं होतं त्या गृहिणीशी तुझे वाटेल ते संबंध असू दे तिला ब्राह्मण वस्तीत आणू नको पण माझं ऐकून तरी घे एकदा सांगितलं ना मी यायचा नाही गप्पा सुरू होती आणि मला विसरून जा ठीक आहे तुला आवडत नसेल तर आपण इथेच बसूया बापू मला हे दिवस पाहायला मिळते असं वाटलंच नव्हतं अरे काहीच नाही ही तर नुसती सुरुवात आहे तुझा बापू खूप खूप मोठा होणार एकदा मुंबईला पेळी झाली ना मग बघ तेव्हा तुम्हाला नक्कीच विसरशील बापू पण त्यावेळी तुला माझी अडचण तर होणार नाही ना तुला वाटतं असं काही होईल असं तसं नाही रे पण माझी एक सवत आहे तुझं काम अरे काय बापू शेठ मुंबईच्या पेढीची जागा एकदा तुम्ही बघून टाका काय ते ठरवता येईल तुम्ही एकदा पाहिलं ना मग मी आणखी बघून काय करणार आहे जाऊ दे मुर्गी का मुर्गी पण काय होत बापू शेठ तुम्ही मुर्गी खायला शिकलात पण जवानीची मजा चाखायला अजून तुम्ही शिकला नाही हो तो है हाँ।
बापू कुठे आहे? ते दाबोळला गेले. आपलं काही काम होतं का? बाप्याला कानपटायला आलो होतो. परवा बंगल्यावर कोंबड्या शिजल्या हे खरं का? शिजल्या पुलावर. पण खाल्ल्या तिथं? तुम्हाला सुद्धा काही वाटत नाही त्याच? म्हणजे मला? हो तुम्हाला भिणार नाही बोलायला. बापूच्या बंगल्याची व्याघ्रेश्वराच्या गाभाऱ्यात वास्तुशांत करणाऱ्यालाच बोलायचा अधिकार आहे. पण माझी या प्रकाराला संमती होती असं का समजता? बोललो नाही की संमतीच झाली. मी विरोध केला, आणखी काय करू? पण ते माझं ऐकत नाहीत. ऐकलं नाही तर चालतं व्हायचं अशा माणसाला सोडून? कुठे कुठे जाऊ? बोलत का नाही सांगा. जायला जागा नसेल तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात. त्या दुसऱ्याचा काय दोष? दिनकर भटजी सांभाळून बोला. माफ करा, मी सहज बोलू. सहज म्हणजे चुकून. एका स्त्रीवर असा आरोप करताना सहज आणि चुकून बोलणं बरं दिसतं? गारंबीच्याच बायकाला चारित्र्याचा मक्ता दिलाय असं वाटतं का तुम्हाला? मला असल्या चिडाचिडीच्या गोष्टी बोलता येत नाही. मी जातो. मी जाऊ देणार नाही. जगात नुसतं शुद्ध असून भागत नाही, ते सिद्ध करावं लागतं. मी तयार आहे. आपण बोलत का नाही? बोले पण काही आडपडदा ठेवणार नाही. रावजी जवळ राहण्या अगोदर तुमचे आणि बापूचे संबंध होते हे खरं का? रावजी जवळ मी राहत नव्हते. विधीपूर्वक त्यांच्याशी माझं लग्न लागलं होतं. त्याची नौकर म्हणून सुद्धा माझ्याजवळ फिरकायची लायकी नाही. त्याच्या कुशीत हक्काची बायको म्हणून झोपावं लागण्याची ही शिक्षा का? तर एका बेजबाबदार माणसाने प्रेमपत्र लिहिलं म्हणून? हे असं काय असेल कुणालाच ठाऊक नव्हतं. माझ्याविषयी मात्र खोटं नाटक सारं काही माहीत होतं. का मी गुरवीण म्हणून का बाई म्हणून? तुम्ही असं आणि इतकं काही बोललात की तुम्ही बोलाल त्याला मी हो म्हणते. मी तुम्हाला भाऊजी म्हणून. गणपत आहेत का? आहेत. मी सगळं व्यवस्थितशीर करतोय. आलं का लक्षात तुझ्या? सगळ्यात व्यवस्थित काय झालं? व्यवस्थित कापायचं अगदी सोडायचं नाही. पण त्याने पैसे दिले नाही तर सरपंच असं आहे. तो अन्न कोत अडवेल त्याचं काय? त्याला आम्ही अडवा करतो. तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा. बर बर. अहो तुम्ही निवडून नाही येणार तर कोण निवडून येणार? काय रे जाग्या, तुझं काय म्हणणं आहे? बापू शेठच सरपंच होणार. बरोबर. फक्त पैशाची व्यवस्था करा. हे बघा, पैशाची काळजी करायची नाही, ते माझ्याकडे लागले. बरं येतो बापू. बापू काय झालं? बोल ना. सरपंच होण्याकरता स्वतःची किती अप्रतिष्ठा करून घेणार आहे? हे बघ राधा, एका ठराविक मर्यादेपलीकडे त्याला जवळ देत नाही मी. ठीक आहे, चालू दे. बघ राधा, सरपंच होणं माझं स्वप्न आहे. खर खर. हे आता आहात ना? तिन्ही त्रिकाळ भाट्याची कर घेत असते पण शेवटी बंगल्यात शिजल्यास ना कोंबड्या? शिजल्या ग बाई, शिजल्या. ए पेढे वाट पेढे वाट पेढे वाटते. पण काय गो, कोंबड्या शिजल्या हे खरं कशावरून? तू चौकशी केली होती? जेव्हा तेव्हा तुझं असं तेढ बोलणं असतंय. तेढच असत आणि तेढच राहील, समजली? पण येथे एक लक्षात ठेव, शेवटी तो तुझा पोर आहे. सगळं गाव उलट फिरलं तर आपण त्याच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे, समजली? जन्मभर पोराशी दावा मांडला, ज्या वेळ पडे तेव्हा अण्णा खोत नाही यायचं धावून, तोच येणार आहे. अगं ताई, अगं ताई, अगं अशी कशी पडलीस गो? अरे कर्मा. Thank you.
दुनियातून मी उठेल असं मला वाटत नाही ताई. बापूला धरून राहा. ऐकतेस ना ताई, अगं त्याच्या गाडीला त्याला धरून राहिले नाही आता कुठल्या तोंडानं त्याच्याकडे जाऊ. माझी काही काळजी करू नकोस, माझं काय व्हायचं ते होईल. मी मुरडीला जाईन अक्काच्याकडे. ताई अगं ती आली आहे. ए ताई अगं ती ती आली ना. अगं ती म्हणजे तुझी सून नारांडी. हो अगं बर ती का तिला बोला. बसशील ना थोडा वेळ, मला जाणार असेल तर मी इथंच राहायला आले. आता चालेल म्हटलं तरी काही कौतुक नाही ग. बापू कुठे आहे? दाभळ गेलाय म्हणाले. हो त्याला एक माझा निरोप सांगशील म्हणावं. त्या सरपंचकीच्या नादाला लागू नकोस. ती जागा अपशकुनी आहे. त्याच्या डोक्यातून जात नाही, तुम्हीच सांगा ना. पुरी किती चांगली आहेस ग. एकदा नथ घालून माझ्याचकडे ये. आता तुम्ही स्वस्त पडा पाहू. बापू आतापर्यंत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, एकच मागते. या निवडणुकीतून तू नाव मागे घेऊ शकत नाहीस का? इतकं ऐकलंस एवढं तरी ऐक ना. नाही दादा आता ते शक्य नाही. नाव मागे घेण्याने माझी नाचक्की होईल. नाही दादा आता ते शक्य नाही, खरंच शक्य. Hey!
वहिनी यमीचा घो सापडला काय बाप्या त्या यमीचा घो सापडला काय अरे अण्णा खोत चाललाय आता गारंबी सोडून दशा करून घेतले तुम्ही कुठे होता मुरडीला आक्काच्याकडे राहायला गेले होते आता कुठे निघाला व्याघ्रेश्वर नेईल तिकडे मी तुम्हाला घरी पोहोचवतो घरी पण आता बापू घरी असेल का रे असेल आणि नसला म्हणून तुमची सून तर आहे तीच दोघं तुमची माणसं त्यांना जवळ घ्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवा पण दिनकर हे हात डागळलेले आहेत पण कसेही असले तरी शेवटी आईचेच हात आहेत ना राधा आई नाही बापू काही दशा तुझी आणि माझ्याकडे कशी आली बापू माझं तुझ्याकडे एक काम आहे तेवढं झालं की मी जाणार आहे माझ्या बोलण्याचा हेतू तसा नव्हता आता तू माझ्याकडेच राह बापू तुला माझी दया करायचं काही कारण नाही तेवढी माझी लायकीच नाही हे घे हेच माझं काम होत सल्ले हो तुझ्या विठोबाने तुझ्यासाठी केलेले सल्ले विठोबा विठोबा तू कुठे आहेस रे वास्तविक या बंगल्यात तू मालक म्हणून वावरायचा माझ्या पाठीवरून हात ठेवायचा आता तुम्हाला कुठेही जायचं नाही आई आई तू माझ्यावर केवढे उपकार केले त्याची तुला कल्पना नाही आता झालं गेलं सगळं विसरून जा तू इथेच का आईला अंतर देऊ नकोस असं मला विठोबाने बजावून सांगितलं आई बापू तू असं बोलास यात तुझा मोठेपणा आहे पण तेवढी माझी लायकीच नाहीये आईच्या नात्याला आईच्या नात्याला तू गर्भात होतास तेव्हापासूनच मी काळीमा फसलाय काय दैवाची गती आहे पा साक्षात आई ती मी अशी वागले आणि आणि का आई अरे आई असून ती तुला गेल्यासारखी वाटते आणि 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 का बापू
अंगात असलेली सगळी शक्ती कानात गोळा करून नीट ऐकायला तयार हो. ऐनवेळी लग्नाला नवरा मिळेना म्हणून विठोबाशी माझं लग्न लावून देणारा तुझा खरा बाप कोण? अण्णा कोण? माझा जीव भात हवा मारला पहिला माझ्या नडीला खबरदार खबरदार असं काही बोलला मी भाग्यवान होते म्हणून तुम्हाला भेटला. तुझी आई तेवढी भाग्यवान नव्हती तिच्यावर व्याभिचार लादला गेला. त्या दिवशी विठोबा मला हेच सांगणार होता का बिचाराचा ह्या लोकांनी खून केला खून केला खून केला खुनी माणसं विटाळलेला तर सरपंच घेऊन मी थुंक तुमच मंडळी गावात एकानं वीज प्रकार घडलाय त्याची चर्चा नको इथे. आज आपल्यापुढे प्रश्न आहे तो यापुढे नवा सरपंच कोण निवडायचं. मला वाटलं हा सोपा प्रश्न असेल मी विचार करायला लागलो आणि नंतर कळलं की हे थोडं सोपंच काम नाहीये. कोणाला सरपंच करायचं तुम्ही व्हायला तयारच पण पडे नाही पापा शेठ तुम्ही शक्य नाही किंवा मला तर व्यापारी सरपंच कसला होतोय. तेव्हा मला काय म्हणायचं आहे की कुणाला निवडावं मी नाव निवडलंय तुम्हाला पटताय का नाही बघा. नाव आहे बापूजी विठ्ठल सामल यांचं. ऐकून ऐकून घ्या माझं एक लक्षात ठेवा जगामध्ये सर्व गुण संपन्न कोणीही नाही कणबट्टी खरं आहे. तेव्हा आपल्याला जे काय बघायचं ते आपल्या गावापुरतं बघायचं आहे की गावाकरता या माणसाने भलं केलेलं आहे का नाही आणि किती केलं आहे. आता या बाबतीत तर मतभेद असणं शक्य नाही की बापूचं या गारंबीवर अतोनात प्रेम आहे त्याच्याकरता धडपडतोय तर काय अर्थ आहे आपल्याला करायला. काय माझी अशी सूचना आहे की यापुढे बापूजी विठ्ठल सामल हे व्याघ्रेश्वराचे सरपंच व्हावे सगळ्यांचं अनुमोदन अग्नि बापू दूर रंगामध्ये हात लावू नकोस मी अक्कर माझ्या अक्कर माझ्या. बापू असं का म्हणतोस आपल्या बाळाची जात माणूस असेल असं तूच म्हणाला होतास ना. कुठे निघाला राधा आत्ताच्या आत्ता गाव सोडून आपल्याला जायचंय काय देणार लागतो या गावात. बापू इतके दिवस पुरुषासारखा जगलास आता माघार घेणार असलास तर मी तुला आडवीन. ज्या मातीत जन्मलास त्या मातीचं सोनं करण्याची हिंमत बाळग. राधा सरपंच की चालते वा मला नको आहे मला नको आहे मला नको नाही 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 मला नको नाही 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 नाही.